प्रिय मैत्रिणींनो, माधुरी किचनमध्ये आपले स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला शिकवते, बरेच लोक मटकी बाहेरून आणतात, घरात करत नाही. कारण का? लोकांना वाटतं, बायकांना वाटतं की आपल्या मटकीला मोड वगैरे व्यवस्थित येत नाही, आपल्याला जमणार नाही. म्हणून मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर ही मटकी घेतलेली मी ह्या वाटी भरून मटकी घेतलेली आहे आणि रात्री पाण्यात टाकलेली आहे. रात्रभर ही मटकी पाण्यात टाकून भिजून हे एवढी झालेली आहे. याला नंतर आता मी चाळणीमध्ये गाळून घेते आणि मटकीला मोड कशी आणायची आता याच्यापुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. ते की ही मटकी आपण रात्रभर भिजून घेतलेली आहे, आता हिला मी चाळणीमध्ये टाकून घेते. यातलं पाणी निचरल्यानंतर पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. टोपलीतून पूर्ण पाणी गळून जातं. आता हे यात पाणी नाही आहे. आता हिला मोळ आणण्यासाठी कशी ठेवायची ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, सर्वसाधारण लोकांकडे हे आपण चपाती वगैरे ठेवण्याचं भांडं असतं. यात चपाती ठेवल्यानंतर गरम चपाती असते, कमीत कमी 7 किंवा 7 तास तरी चपाती यात गरम असते. तर ही भांडं बहुतेक सर्व लोकांकडे असावं. यासाठी मी तुम्हाला आता या सांगते की यामध्ये मटकी कशी टाकायची. तर आपण ही मटकी जी बनवून घेतलेली आहे याची मी 2 भाग करते. कारण मी तुम्हाला अजून दुसऱ्या प्रकारे कशी मटकीला, ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल त्यांनी मटकी कशी मोड आणायची ते सांगते. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल त्या लोकांसाठी, ज्यांच्याकडे चपातीचे भांडे असेल त्यांनी या चपातीच्या भांड्यामध्ये मोड आणायचे. तर मी याचे 2 भाग करून घेते. काढतोय. आता बघा, एवढी मटकी घेतलेली आहे, जवळजवळ अर्धी मटकी आपण घेतलेली आहे. ते आपण ह्या चपातीच्या भांड्यात ठेवतो आहे आणि याला ठेवून याला वरतून झाकण बंद करतो. आता हे असं केल्यानंतर आपण ही मटकी रात्रीपर्यंत बघायची नाही आहे. मी तुम्हाला रात्री दाखवेल की याला किती मोड आलेली आहे आणि परत नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवेल की किती मोड आलेले आहे. ते 1 दिवस आणि 1 रात्रीमध्ये खूप छान प्रकारचे मोड आलेले असतात. त्यामुळे तुम्ही हे भांडं प्रत्येकाकडे असतं तर तुम्ही ह्या भांड्यामध्ये करून बघा. आणि दुसरं कसं बनवायचं मायक्रोवेव्हमध्ये ते आता तुम्हाला मी दाखवते. त्यात आता ही अर्धी आपली होती ती मटकी टाकते. अर्धी मटकी यात टाकलेली आहे. आता ही आपण मायक्रोवेव्हला लावणार आहे म्हणजे मायक्रोवेव्ह चालू करायचं नाही आहे, मायक्रोवेव्ह बंदच ठेवायचं आहे. बंदमध्येच आपण हे ठेवणार आहे. हिला सुद्धा मी संध्याकाळी बघणार आहे, दाखवणार आहे तुम्हाला की ती किती प्रकारे बनलेली आहे आणि ही किती प्रकारे बनलेली आहे. तर यात तुम्हाला समजेल की कुठल्या प्रकारामध्ये, ज्याच्याकडे मायक्रोवेव्ह असेल त्याने मायक्रोवेव्हमध्ये बनवायचे, ज्याच्याकडे नसेल चपाती गरम करायचं भांडं असेल त्यात तुम्ही ठेवू शकता. आता मायक्रोवेव्ह नाही, हे बंद आहे, याला आपण चालू केलेलं नाही आहे, काही नाही आहे. हे आपण अशी चाळणी घ्यायची आणि अशी ठेवून द्यायची. ठेवल्यानंतर यावर काय करायचे, यावर आपण काही नाही ठेवलं तरी चालतं, अशीच्या अशी ठेवून द्यायचे. तर आपण हे मटकी टाकलेली आहे मोळ आणायला. तर काल संध्याकाळी मी बघितलेली नाही कारण थंडी आहे. तर 12 तासात झालेली नसेल म्हणून मी तिला बघितली नाही. आता ही आपण 24 तासानंतर बघतोय. तर 24 तासानंतर कशी झालेली आहे, ह्या मटकीला किती मोळ आलेली आहे आता बघूया आपण. हे बघा, 24 तासानंतरची मटकी आपली बघा किती छान आलेली आहे. 24 तासानंतर, कारण थंडी आहे म्हणून 24 तास लागले, नाहीतर उन्हाळा वगैरे. आणि 24 तास झाल्यानंतर सुद्धा याला वास नाही, चिकटपणा नाही, काही नाही, एकदम आहे. आणि घरची मटकी खाण्याचं कारण आहे की बाहेरच्या मटकीला काय एवढं व्यवस्थित केलेलं असतं, नाही केलेलं असतं. कारण बाहेरच्या लोकांचं कसं पाणी कशात टाकलेलं असतं भिजायला वगैरे. आणि आपण हे कसं आपल्या घरी व्यवस्थित काळजी घेऊन बनवतो, टोपली व्यवस्थित असते, आपलं सर्व व्यवस्थित. बाहेर काय साडीच्या कापडात वगैरे बांधलेलं असतं, कुठल्याही घाणाऱ्या कापडात बांधलेलं असतं, तर ते खाण्यासाठी एवढं हेल्दी नसतं. हे आपण घरी कसं, आणि बायकांना कंटाळा येतो म्हणून बायका करत नाही, पण एकदम सोपी आहे. हे 1 रात्र आणि 24 तासामध्ये मटकी बनलेली आहे, तर ही खाण्यासाठी एकदम योग्य आहे. आता आपण ही यातली बघितली तर मायक्रोवेव्हमधली मटकी बघा, या मटकीला आपण ठेवलेलं आहे, हिला पण 24 तास झालेले आहे. 24 तासानंतर आपण काढून घेतो हिला. हे बघा,
24 तासानंतर असे छान मूळ आलेले. मी दाखवते दोघांचा तुम्हाला फरक, पण सारखे झालेले. हे बघा, हे मायक्रोनची आणि ही आपली चपातीच्या भांड्यात ठेवली, दोघांचे सारखे आलेले. तर ज्याला मायक्रोन असेल त्याने मायक्रोनमध्ये करायचं, आणि ज्याला नसेल त्याने असं चपातीच्या भांड्यात ठेवायचं. दोघांचे मोड सारखे. त्याचा हे बघा, ही झालेली आहे मटकी आपली तयार. मटकीला मोड आलेला.